नमस्कार सुस्वागतम आज दिनांक 21 जून 2015 आज पहिला जागतिक योग दिन संपन्न होत आहे त्यानिमित्ताने इथे जमलेल्या सर्व योग साधकांचे मी प्रियदर्शिनी पार्खी मनापासून स्वागत करते परमेश्वरास अभिवादन करून आणि सर्व आदरणीय गुरुजनांना प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करूयात प्रथम आपण सर्व मिळून एकत्र प्रार्थना म्हणूयात प्रथम तीन वेळा ओंकाराचा उच्चार करून योगेन चित्तस्य ही प्रार्थना म्हणूयात ताट बसूयात ओ...

चित्तस्य पदेन वाचां मनं शक्रस्य च वैद्यकेन योपात्करोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जविरानतोऽस्मि आबाहुपुरुषाकारं शङ्खचक्रासिधारणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिं हरि ॐ सहनावतु स नौ भुनक्तु सह वीर्यं वहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शां शान. नमस्कारः व्याख्यानाचा विषय आहे संजीवन योग स्वास्थ्याचा मूल मंत्र योग म्हणजे नेमकं काय का स्वास्थ्य म्हणजे काय संजीवनयोग म्हणजे काय संजीवन, योगा का संजीवन योगाच्या माध्यमातून स्वास्थ्य कसे मिळेल याचे मार्गदर्शन आहेत आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर अनुराधा प्रसाद ओक डॉक्टर अनुराधा ताईंचा मी थोडक्यात परिचय करून देते डॉक्टर अनुराधा ओक यांनी संस्कृत विषयात एम ए केले असून पुणे विद्यापीठातून योग तत्त्वज्ञान या विषयात पी एच डी केलेली आहे त्यांचे प्राथमिक योग शिक्षण एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या कालावधीत रमामणी अय्यंगार इन्स्टिट्यूट येथे गुरुवैर्य कैलासवासी बी के एस अय्यंगार यांचे चिरंजीव माननीय श्री प्रशांत अय्यंगार यांच्याकडे झाले आहे यांचे वडील आचार्य योगानंद उर्फ डॉक्टर श्री वी करंदीकर यांचे मार्गदर्शनाखाली त्यांनी योगोपचाराचे प्रशिक्षण वीस वर्ष घेतलेले आहे महिलांचे स्वास्थ्य संरक्षण याकरता त्यांनी विशेष काम केले असून त्यांचे स्वतंत्र वर्ग त्या गेली अठरा वर्ष घेत होत्या शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी लहान मुलांसाठी योगोपचाराचे वर्ग गेली अठरा वर्ष त्या घेत आहेत नवलमल फिरोदिया योग वैद्यक अध्यासनात गेली पंधरा वर्ष त्या योग तत्त्वज्ञान हा विषय शिकवत आहेत तसेच देशविदेशात योग तत्त्वज्ञान स्त्री स्वास्थ्य आणि संजीवन योगोपचार या विषयावरील त्यांची व्याख्यानं झाली आहेत सामस दूरदर्शन वाहिनीवर योगोपचार या विषयावर त्यांच्या मुलाखती झाल्या आहेत योग ऑफ द मिलेनियम ह्या त्यांनी लिहिलेलं ले पुस्तक दोन हजार साली प्रकाशित झालं आहे नाडिज योग उपनिषद हा त्यांच्या शोधनिबंधाला पुणे पुणे विद्यापीठाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे सध्या त्या कबीरबाग संस्थेतील संजीवन योग प्रकल्पाच्या प्रकल्प प्रमुख म्हणून कार्यरत आहेत संस्थेचे विश्वस्त माननीय श्री सहा सर यांना मी विनंती करते की संस्थेतर्फे माननीय डॉक्टर अनुराधा ओक यांचा सत्कार करावा डॉक्टर अनुराधा ओक यांना मी विनंती करते की त्यांनी व्याख्यानास सुरुवात करा नमस्कार उपस्थित सर्व योग साधकांना जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा आज एकवीस जून दोन हजार पंधरा संयुक्त राष्ट्रामध्ये एक अपील केलं गेलं आणि भारताने रिप्रेझेंट केलेला योगदिन साजरा व्हावा जागतिक स्तरावर ह्या त्या अपिलाला एकशे सत्याहत्तर देशांनी मान्यता दिली एका फटक्यात याचा अर्थ लक्षात येईल की योगाचं महत्त्व आज जगभर पूर्णत मान्य झालेलं आहे आणि त्या त्याचा संबंध भारतीय संस्कृतीशी भारतीय वारशाशी आहे त्यामुळे आपण भारतासाठी टाळ्या वाजवूया आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा एखाद्या विषयाची नोंद घेतली जाते तेव्हा त्याचा संबंध नक्कीच मानवी जीवनाशी असतो आणि ती नोंद योगसाधनेची असावी हे खरोखरच अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे की जे मो की जे मोदीजींनी आज करून दाखवलं आहे आज सकाळी जर तुम्ही प्रक्षेपण बघितलं असेल तर पस्तीस हजार लोकांनी एकवीस योगा पोश्चर्स राजपथावर सादर केल्या आणि म्हणून त्यांनी राजपथाला योगपथ असं आज म्हणलं ही खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे भारतासाठी मग योग म्हणजे काय मानवी जीवनात योगाची नेमकी गरज का निर्माण झाली जर जा इतिहासात डोकवून बघितलं तर वैदिक काळामध्ये जेव्हा मानव उत्क्रांत होत होता जास्त समृद्ध होत होता विविध प्रकारच्या ज्ञानानी अधिक अधिक जास्त जाणकार होत होता अशा काळामध्ये प्रथम योग साधना ही एक अत्यंत वेगळ्या प्रकारची साधना उदयास आली यजुर्वेदामध्ये असे संदर्भ सापडतात की ओंकार जप हा यजुर्वेदामध्ये पहिल्यांदी सांगितला गेला आज आपण सगळेजण सहज ओंकार म्हणतोय पातंजल योगसूत्रामध्ये ईश्वर प्रणिधान याच्यासाठी ओंकाराचा जप करावा असं शास्त्रकार म्हणतात पातंजलींनी दर्शनशास्त्र जेव्हा डेव्हलप झालं त्यावेळेला योगदर्शन नावाचं एक प्रमुख शास्त्र समाजापुढे उपलब्ध करून दिलं आणि त्याच्यानंतरचा जो योग प्रवास आहे साधारण पूर्व दुसऱ्या शतकापासून आज आपण एकविसाव्या शतकात पदार्पण करतोय योगाची विविध अंग आपल्याला प्रदर प्रकर्षाने जाणवतात पण योग असं म्हणल्यानंतर डोळ्यासमोर येतोय ये तो फक्त आसन आणि प्राणायाम त्यातल्या त्यात, त्यात पुढे जाऊन ध्यानाचा अभ्यास ते योग आहे का हे आपण जाणून घेऊया योग म्हणजे काय समत्वम योग उच्चते योग हा कर्मसुकौशलम नेहमीच्या व्याख्या आहेत सगळ्यांनी ऐकल्या आहेत समत्व योग उच्चते हे साम्यावस्था योगाला का जोडली गेली त्याचा नेमका आयुष्याशी काय संबंध आणि आज एकविसाव्या शतकात त्याची इतकी गरज इतक्या मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तरावर का वाटू लागली असं नेमकं काय घडलं मानवी जीवनामध्ये की सगळ्यांनाच अचानक योगाविषयी आकर्षण वाटू लागलं हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण जर आपण आपली पूर्वपरंपरा बघितली तर योग हे एक एक गुप्तता राखणारं सेक्ल्युडेड गिरीवनात जाऊन फॉर ओनली फॉर क्लासेस अभ्यास केलं जाणारं असं शास्त्र गुरुपरंपरासुद्धा अशीच जपली गेलेली इट इज नॉट ओपन फॉर एव्हरीबडी आणि सर्वसामान्य माणसाला त्याची गरजही वाटत नव्हती कारण त्याच्या जीवन आयुष्यामध्ये रुजलेला योग हा त्याच्या रोजच्या मंत्रपठणातून असेल देवपूजेतून असेल दहा मिनटाचे शांत ध्यान बैठक असेल ते जे काही तो करत होता त्याला योग म्हणलं जात नव्हतं कारण त्याच्यामध्ये होणारे परिणाम त्याच्यामध्ये घडणाऱ्या घटना ह्याचा नेमका संबंध काय आहे याविषयी कधीच कुठे अशी ओपन चर्चा होताना दिसत नव्हती मग काय घडलं तर एकोणीसाव्या शतकात कृष्णमाचार्य म्हणजे जे बी के एस अय्यंगार गुरुजींचे गुरुजी आहेत त्यांनी हा कॉन्सेप्ट आणला योग फॉर ऑल आणि त्यांनी तो पहिल्यांदी म्हैसूर स्टेटमध्ये त्यांच्या राजघराण्यांसाठी योग शिकवायला सुरुवात केली काय शिकवायला सुरुवात केली त्यांनी तर डेफिनेटली आसनांचा अभ्यास थोडाफार प्राणायामाचा अभ्यास थोडी ध्यान बैठक वगैरे आणि मग योग म्हणजे काय हे सर्वसामान्यांपर्यंत पोचायला लागलं तोपर्यंत योग साधना ही डेफिनेटली अशा लोकांसाठी होती ज्यांना वैराग्याची ओढ आहे ज्यांना मोक्षाची ओढ आहे ज्यांना कैवल्य प्राप्ती करून घ्यायची आणि गृहस्थाश्रमी माणसाला तर ते शक्यच नाही आहे रोजच्या जबाबदाऱ्या एवढ्या आहेत एक कौटुंबिक जबाबदारी निभवताना एखाद्या पुरुषाचं आयुष्य साठीपर्यंत जातं आणि त्याच्यानंतर त्याला रिटायरमेंट मिळते अशा काळामध्ये तो अशा प्रकारचा वैराग्यपूर्ण जीवन जगण्याचा विषयही करू शकत नाही कारण त्यांनी जो जो मार्ग जोपासला आहे किंवा जो मार्ग स्वीकारला आहे तो कौटुंबिक स्वास्थ्याचा आहे अशा ठिकाणी योगसाधना ही इम्प्लिपे इम्प्लिकेबल होऊ शकते का हा एक अतिशय अभिनव विचार भारतामध्ये उपजला गेला आणि नंतर अय्यंगार गुरुजींनी तो पूर्ण उचलून धरला आणि देश देशविदेशामध्ये योगाचा प्रचार प्रसार करण्याचं काम गेली जवळजवळ साठ ते सत्तर वर्ष गुरुजींनी केलं गुरुजींच्या एका लेक्चरमध्ये असं त्यांनी सांगितलं की माझे दहा लाखाहून अधिक योग शिक्षक आहेत की जे ऑल ओव्हर वर्ल्ड काम करत ही प्रचंड मोठी संख्या आहे आज पस्तीस हजार लोकं आज पस्तीस हजार लोकांची लोकसंख्या जमवण्याचं कौशल्य योगामध्ये आहे आणि ते श्रेय आपण नक्कीच श्री योगगुरु रामदेव महाराजांना देऊ शकतो की ज्यांनी हे घडवून दाखवलं अशा प्रकारे योगाकडे सुप्त आकर्षण असलेला सर्वसामान्य माणूस डिरेक्टली योगसाधनेमध्ये इन्वॉल्व्ह झाला आणि तिथे खरं योग म्हणजे काय याच्याविषयीचं त्याचं जे औत्सुक्य आहे त्याच्या माग मनामध्ये असलेली जी एक एकसुप्त इच्छा आहे की मला हे कळू देत हे कळण्यामागचं त्याचं नेमकं का स्वारस्य काय तर योगामुळे मिळणाऱ्या सिद्धी द मेजर अट्रॅक्शन कुठल्याही मानवाकडे ते तो एक जनरल हे आहे की मला काहीतरी वेगळी काहीतरी मला क्वालिटी मिळाली ना तर आय एम होलियर दॅन दाऊ असं काही म्हणता येईल असं का कारण आपण सगळे मानव आहोत आपल्यामध्ये कुठल्याही वेगळ्या प्रकारचे वेगळ्या स्किल्स नाही आहेत जर तुम्ही हॅरारकी बघितलीत ॲनिमल किंगडममध्ये तर प्रत्येकाकडे त्याचं त्याचं वेगळं असं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याचं त्याचं त्याच्या स्टेजीस आहेत आणि मग जंगलचा राजा सिंह असं मान्य केलेलं आहे त्यांनी कारण त्याच्याकडे पॉवर आहे माणसाकडे काही आहे माणसाकडे असं वेगळं काय आहे की ज्याच्यामुळे तो दुसऱ्या माणसापेक्षा श्रेष्ठ ठरेल माहितीये फक्त बुद्धी मग बुद्धीचा विकास हे एक अत्यंत मोठं चॅलेंज मानवी जीवनामध्ये निर्माण झालं आणि मग बुद्धीसाठी खेळ सुरू झाला मग ज्यांचा बुद्ध्यांक जास्त ते ते अधिक श्रेष्ठ त्यांना अधिक मान्यता आणि मग ते सगळं जोडलं गेलं अकॅडमिक्सची मग जो ॲकॅडेमिकली जास्त पॉवरफुल आहे तो पॉवरफुल पण बुद्धी तर सगळ्यांना दिली आहे सामान्य बुद्धी सगळ्यांसाठी ॲवेलेबल असलेली माणसाची पिक्युलॅरिटी असलेली ही बुद्धी मग बुद्धीचा विकास घडवायचा म्हणजे नेमकं काय करायचं आणि तिथे योगसाधना काय मदत करेल हा खरा प्रश्न योगसाधनेच्या माध्यमातून बुद्धिविकास हा एक अत्यंत वेगळाच कॉन्सेप्ट मानवाला समजला आणि बुद्धिविकासामध्ये इन्व्हॉल्व असलेली जी इन्व्हॉल्वमेंट ऑफ माइंड आहे ती माइंड कॉन्सेप्ट बाहेर आली तोपर्यंत मनाचं स्वास्थ्य जपायला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले गेले नाहीत तोपर्यंत स्वास्थ्याचा संबंध मनाशी आहे असाही विचार केला गेला नाही मग स्वास्थ्य म्हणजे नेमकं काय का आजूबाजूच्या परिस्थितीशी जमवून घेण्याची कला म्हणजे स्वास्थ्य स्वास्थ्याची व्याख्या जी डब्ल्यू एच ओमध्ये झाली ती आहे इट्स अ स्टेट ऑफ फिजिकल मेंटल सोशल स्पिरिच्युअल वेलबिंग आता स्पिरिच्युअल हा शब्द नंतर टाकला गेला बरं का आधी पर आधी ते सोशललाच हॅपी होते पण जेव्हा स्पिरिच्युअल वेलबिंग असा विषय आला तेव्हा केवळ बौद्धिक मूल्य विकसित होऊन चालणार नाहीत तर आध्यात्मिक मूल्य ही विकसित व्हावं लागेल म्हणजे जीव म्हणून मी कोण आहे याचा विचार होणं गरजेचं आहे की जे बुद्धिगम्य नाही अनफॉर्च्युनेटली त्याच्यासाठी प्रज्ञा नावाची बुद्धीची विकसित अवस्था निर्माण करावी लागेल आणि ते शास्त्र शिकवणारं शास्त्र म्हणजे योगशास्त्र अशी भूमिका पतंजलींनी मांडली म्हणून पतंजली जे इथे तुम्ही चित्र बघताय की जे देवाचं चित्र वाटतं ह्या ही पतंजलींची मूर्ती आहे ती आपल्या सर्वसामान्य मानवासारखी दिसत नाही वेगळी दिसते अशी का वेगळी दिसते कारण ते अमानवीय अलौकिक असं शक्तीचं स्वरूप आहे आणि ज्याच्यामध्ये एका ठिकाणी त्याच्या हातामध्ये शंख आहे दुसऱ्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये चक्र आहे त्याची निम्म शरीर सर्पाचं आहे वरचं शरीर मानवाचं आहे तर संपूर्ण सृष्टीचं एकत्रित असं रिप्रेझेंटेशन पतंजलींच्या या मूर्तीमधून रिप्रेझेंट होत आहे सर्पयोनीपासून मानवयोनीपर्यंत संपूर्ण सृष्टीमध्ये ज्या जीवयोनी आहेत त्या जीवयोनीचं रिप्रेझेंटेशन करणारं ते असं एक प्रतीक जे आपण ज्याला आपण पतंजली देवता या लेवलला केलं आपण जे अवतारी पुरुषांना मानतो त्या सगळेजणं ॲक्च्युली या पृथ्वीतलावर जीवन जगून गेले पण त्यांच्यामधल्या पिक्युलॅरिटीनी त्यांना देवत्व मिळालं ह्याचा अर्थ नक्की आहे की देवत्व मिळवण्यासाठी अशी काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी आपल्याला करावी लागेल की जी तुम्हाला माणसातून देव या लेव्हलला नेऊ शकेल पतंजली असं म्हणतात की जेव्हा तुमच्या कर्माचा विपाक संपेल क्लेशकर्म विपाकाशाही अपरामृष्टा पुरुष विशेष हा ईश्वर हा ईश्वराची व्याख्या पतंजलीने केली पुरुषातलाच पुरुष विशेष तुम्ही व्हाल जेव्हा तुमचा कर्मविपाक संपेल आता तो कसा संपायचा रोजच्या आयुष्यामध्ये जमणारी कर्म आणि त्याचा होणारा रेसिड्युअल इफेक्ट घालवायचा तो घालवायचा कसा आपण सगळेच जाणता की संपूर्ण गीता ही एका युद्धभूमीवर सांगितली गेली एका योद्ध्या अत्यंत धनुर्धर आणि अत्यंत प्रतिभावान अत्यंत बलशाली अशा अर्जुनानी गलितागात गात्र होऊन जेव्हा हातातलं शस्त्र ठेवलं तेव्हा सांगितलेला मोठा असा एक उपदेश जो योगेश्वर श्रीकृष्णाने सांगितला आणि त्याच्यात सांगितलं अर्जुनाला तू योगी हो एका योद्ध्याला सांगितलं तू योगी हो कसं काय जमायचं कारण आमच्या डोक्यामध्ये योग नावाची जी कॉन्सेप्ट आहे ना त्याच्यामध्ये धनुर्धर माणसाने योगी नाही व्हायचं कारण योगी योग हा अहिंसा शिकवतो ह्याला तर सांगतोय तू मार बिंदास मी आहे तुझ्या पाठीमागे मी सारत्य करणार आहे तुझा चल तू तु लढ अरे चा हे कसं झालं म्हणजे योगी होणं हे काहीतरी वेगळं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठला तरी दृष्टिकोन डेव्हलप करायची गरज आहे की जो योगी म्हणून डेव्हलप होण्या करण्याची गरज आहे मग तो दृष्टिकोन कुठला तर ज्ञानदेव आपले आपल्यासाठी त्याच लेव्हलचं देवत्व असलेला भारत म महाराष्ट्राचा एक संत पुरुष ज्यांनी ह्या गीतेचं प्राकृतात रूपांतर केलं आणि सगळ्यांसाठी एक मोठं दालन उघडलं त्या ज्ञानदेवांनी योगाची व्याख्या केली समत्व चित्ताचे हेच सार जाणं योगाचे जेथ मन बुद्धीचे ऐक्य आधी मन आणि बुद्धीचं ऐक्य होईल तर जे साधेल ते असेल चित्ताचं समत्व आणि चित्ताचं समत्व साधल्यानंतर जे होईल त्याला योग म्हणावं मग अर्जुनाचं नेमकं काय झालं होतं तर डेफिनेटली त्याचा बुद्धिभ्रम झाला होता त्याचं मन भयंकर क्लांत झालं होतं त्याला भयंकर त्रास होत होता की अरे ह्या माझ्या स्वजनांना मारून मी हे राज्य मिळवलं तर मी माझ्यासारखाच करंट आहे तिथे झालेला बुद्धिभ्रम हा धर्म अधर्माची लढाई आहे ह्या त्याच्यावर असलेल्या जबाबदारीलाच तो विसरून गेला होता त्याला वाटत होतं तो, 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 तो इंडिव्हिज्युअली लढतोय तो इंडिव्हिज्युअली लढत नव्हता तो राष्ट्रासाठी लढत होता तो त्या स्वचं संरक्षण करण्यासाठी लढत होता आपल्यामध्ये लपलेल्या प्रत्येक अर्जुनाला ही लढावी लढाई लढावीच लागते कारण अशी युद्ध परिस्थिती आपल्या शरीरात जेव्हा निर्माण होते त्यालाच व्याधी असं म्हणतात जेव्हा शरीरामध्ये त्या मीचं अस्तित्व धोक्यात येतं कारण शरीररूपी देहामध्ये असलेलं त्याचं अस्तित्व हे त्या शरीराच्या अस्तित्वावर अवलंबून आहे ते जेव्हा धोक्यात येतं तेव्हा मात्र डेफिनेटली अशी परिस्थिती येते की एक हा दोन हात करावेच लागतात त्या व्याधीशी आपल्याला समायोजन करायचं नाही